आज आपण दिनांक 26 ऑक्टोबर 2018 रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. पहिली न्यूज आहे, ग्लोबल कृषी नेतृत्व शिखर परिषद 2018 आयोजनाबद्दल. याचा आयोजक होते कृषी सहकार व कुटुंब कल्याण विभाग, भारत सरकार. ही परिषद नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. त्याचा कालावधी होता 24 आणि 25 ऑक्टोबर. शिखर परिषदेचा विषय होता कनेक्टिंग फार्मर्स टू मार्केट. शिखर परिषदेचे उद्घाटक होते संजय अग्रवाल, जे की कृषी सचिव आहेत. आणि याचं लक्ष आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 दुप्पट वाढवणे. यामध्ये प्रमुख उपस्थिती होती भारताच्या हरित क्रांतीचे जनक प्राध्यापक M.S. स्वामीनाथन यांची. दुसरी न्यूज आहे, ट्रान्सफॉर्मिंग एज्युकेशन कॉन्फरन्स फॉर ह्युमॅनिटी 2018 आयोजन. आयोजक होते युनेस्को, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनने आंध्र प्रदेश सरकारच्या सहकार्याने टेक 2018 घोषणा केली आहे. टेक 2018 ही एक शांततापूर्ण समाजासाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषद आहे. हिचा कालावधी होता 15 ते 17 नोव्हेंबर 2018. आणि आंध्र प्रदेशातील नोवेलेटल विजाक्षर या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. यासाठी परिवर्तनीय शैक्षणिकमधील संक्रमणकालीन अध्यापन शास्त्रात बदल करण्यासाठी परिषदेची भूमिका आणि डिजिटल शिक्षण प्रदर्शित करणे आवश्यक आहे. युनेस्को महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनने प्रथम युनेस्को एशिया पॅसिफिक क्षेत्रातील प्रथम श्रेणी एक संस्थान आहे, जे प्रामुख्याने शिक्षण प्रणालीमध्ये सामाजिक भावनात्मक शिक्षणांवर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करते. आपली पुढची न्यूज आहे, नवी दिल्ली येथे स्पार्क वेब पोर्टलचं अनावरण करण्यात आलेलं आहे. स्कीम फॉर प्रोमोशन ऑफ अकॅडमिक अँड रिसर्च कॉलॅबोरेशन योजनेचं वेब पोर्टल लॉन्च केलेलं आहे. आणि हे झालेलं आहे मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते. याचं ठिकाण होतं नवी दिल्ली. स्पार्क योजनेचे उद्दिष्ट काय काय आहेत, तर भारतीय संस्था आणि जगातील सर्वोत्तम संस्थांच्या दरम्यान शैक्षणिक आणि संशोधन सहकार्य सुविधा उपलब्ध करणे आणि भारतातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधन पर्यावरणामध्ये सुधारणा करणे हे स्पार्क या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे भारतीय संस्थांच्या शैक्षणिक आणि संशोधन सहकार्याने जगभरातील सर्वोत्कृष्ट संस्थांमधील 28 निवडक देशांच्या सहाय्याने भारतीय उच्च शैक्षणिक पर्यावरणातील संशोधनात सुधारणा होईल. पुढची न्यूज आहे, इम्प्रेस योजनेच्या वेब पोर्टलचं उद्घाटन. इम्प्रेस म्हणजेच इम्पॅक्टफुल पॉलिसी रिसर्च इन सोशल सायन्स हे चा हस्ते झालं मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या वेब पोर्टलचं उद्घाटन झालं. याला मंजुरी ऑगस्ट 2018 मिळाली होती. याची आर्थिक तरतूद 414 कोटी रुपयाची केंद्र सरकारने यासाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. इम्प्रेसच्या वेब पोर्टलचं कार्य आपण जाणून घेणार आहोत. समाजाच्या प्रगतीसाठी समाजशास्त्रातले संशोधन आवश्यक असून इम्प्रेस योजनेअंतर्गत करण्यात येत असलेले संशोधन समाजाच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढण्यासाठी उपयोगात आणण्यात येईल. आणि या इम्प्रेस योजनेचं लक्ष आहे 31 मार्च 2021 यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आणि अंमलबजावणी करणारी संस्था आहे भारतीय समाजशास्त्र आणि संशोधन परिषद. पुढची बातमी आहे, डॉक्टर अभय आष्टेकर यांना नुकताच अमेरिकन फिजिकल सोसायटीचा आइन्स्टाईन पुरस्कार जाहीर झालेला आहे. डॉक्टर आष्टेकर यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील शिरपूरचा आहे. लहान असतानाच आष्टेकर यांना जॉर्ज गॅमा यांच्या 1-2-3 इन्फिनिटी या पुस्तकामुळे विश्वरचनाशास्त्रात रुची निर्माण झाली. आष्टेकर यांना अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात पहिल्यांदा प्रवेश मिळाला. तेथून PhD केल्यानंतर भारतीय वंशाचे नोबल विजेते वैज्ञानिक सुब्रमण्यम चंद्रशेखर
व रॉबर्ट गेरोश यांच्या समवेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यानंतर चंद्रशेखर यांच्या सांगण्यावरून नंतर ते ऑक्सफर्डला गेले. तेथे त्यांनी ब्रिटिश गणिती व भौतिकशास्त्रज्ञ रॉजर पेनरोज यांच्या समवेत काम केलं. आइन्स्टाईनने भाकित केलेल्या गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व शोधण्यात अलीकडेच त्यांना यश आले आहे. त्यामुळे हे शतक गुरुत्वीय लहरींचे राहील असे ते सांगतात. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सचे ते फेलो आहेत. एबरली अध्ययनाचे ते प्रमुख आहेत. पेन्सिल्वानिया विद्यापीठाच्या द इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅव्हिटेशनल फिजिक अँड जिओमेट्री या संस्थेचे ते संचालक आहेत. आइन्स्टाईनचा सिद्धांत अधिक सोपा करण्यासाठी त्यांनी लूप क्वांटम ग्रॅव्हिटीची संकल्पना रूढ केली. त्यात काही नवीन चलराशी मांडल्या त्या अष्टेकर चलराशी म्हणून प्रसिद्ध आहेत. पुढची बातमी आहे, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना टागोर पुरस्कार जाहीर. राम सुतार हे जागतिक कीर्तीचे शिल्पकार आहेत. त्यांच्या कलेतील योगदानासाठी त्यांना 2016 पद्मभूषण आणि 1999 पद्मश्री या पुरस्कारांनीही गौरवण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या शिल्पांसह अनेक शिल्पांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. एवढंच नाही तर फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीही त्यांची शिल्प पोहोचली आहेत. भारतातले दिग्गज शिल्पकारांपैकी एक अशी त्यांची ख्याती आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा 2016 या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झालेला आहे. 1 कोटी रुपये प्रमाणपत्र आणि पारंपरिक हस्तकला शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राम सुतार यांच्यासह मणिपुरी शास्त्रीय नर्तक राजकुमार सिंहजी सिंह यांना 2014 या वर्षासाठीचा तर बांगलादेशातील छायानौत या सांस्कृतिक संस्थेला 2015 या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची नावं निवडली आहेत. या समितीत चीफ जस्टिस ऑफ इंडिया रंजन गोगाई यांचाही समावेश आहे. केंद्र सरकारने रवींद्रनाथ टागोर यांच्या 150व्या जयंतीपासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात केलेली आहे. पुढील बातमी आहे, टाइमच्या प्रसिद्ध सूचीत 3 भारतीयांचा समावेश. टाइम मॅगझिन 2018 अमेरिकेतील हेल्थ केअर क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या सर्वात प्रभावी लोकांची यादी सादर केली आहे. या सूचीत मूळचे भारतीय वंशाचे आणि सध्या अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या 3 भारतीय नागरिकांचा टाइम मॅगझिन 2018 यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या सूचीत प्रभावी कार्य केल्याबद्दल गौरव करण्यात आला आहे. दिव्यानाथ, डॉक्टर राज पंजाबी आणि अतुल गावंडे या 3 भारतीयांचे या सूचीत नाव नोंदवण्यात आले असून यातून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. पुढील बातमी आहे, विंडीजचा चॅम्पियन खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त. वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ब्राव्होने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. 2004 इंग्लंड विरुद्धच्या लॉर्डस मैदानावर वेस्ट इंडिजच्या संघासाठी पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. ब्राव्हो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो IPL सारख्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसेल. पुढील बातमी आहे, जागतिक क्रिकेट समितीत शेन वॉर्नचा समावेश. महान फिरकीपटू शेन वॉर्नचा MCCच्या क्रिकेटविषयी आवश्यक ते बदल सुचवणाऱ्या जागतिक क्रिकेट समितीत समावेश करण्यात आलेला आहे. पुढील बातमी आहे, न पाहिलेल्या मूलद्रव्याचा शोध. 1869 रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलिवने या मूलद्रव्याच्या अस्तित्वाविषयी पहिल्यांदा अंदाज बांधलेला होता. मेंडेलिवने प्रसिद्ध केलेल्या आवर्त सारणीमध्ये आयोडीनच्या खालची जागा या मूलद्रव्यासाठी रिकामी ठेवलेली होती. न शोधलेल्या पण अस्तित्वाची खात्री असलेल्या या मूलद्रव्याचं नाव इका आयोडीन असं ठेवण्यात आलं. 1931 ऑलिसन याने पहिल्यांदा हे मूलद्रव्य शोधल्याचा दावा केला आणि अल्बामा पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये शोधलं गेल्याने त्याचं नामकरण अल्बामाइन असं केलं.
पण 1934 साली फ्रॅड ॲलिसन यांनी केलेलं संशोधन चुकीचं असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर 1937 साली ढाका येथे, आत्ताचं बांगलादेशातील ढाका, राजेंद्र लाल डे यांनी थोरियमच्या किरणोस्तारी शृंखला प्रक्रियेतून नवीन मूलद्रव्य शोधल्याचा दावा केला. या मूलद्रव्याला त्यांनी डाकिन असं नाव दिलं. पण थोरियमच्या किरणोस्तारी शृंखला प्रक्रियेमध्ये ॲस्टाटाईनचं अस्तित्व न सापडल्याने राजेंद्रपाल डे यांचा दावा चुकीचा ठरवण्यात आला. 1938 साली पॅरिस येथे होरिया हुलेबई आणि वेटर कौचाईस, फ्रेंच उच्चार इवेट कुशवा, यांनी क्षकिरण वर्णपंक्तीमध्ये नवीन मूलद्रव्याशी संबंधित 3 रेषा शोधल्याचा दावा केला. पण दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत या संशोधनाकडे कुणी लक्ष दिलं नाही आणि हे संशोधन मागे पडले. 1943 साली बेटा कार्लिक आणि ट्राउडे बर्नेट यांनी किरणोस्तारी शृंखला प्रक्रियेतून ॲस्टेटाईन सापडलं. अनुक्रमांक 85 असलेल्या या मूलद्रव्यावर शिक्कामोर्तब झाला आणि अत्यंत अस्थिर असा अर्थ असलेल्या ग्रीक शब्दावरून या मूलद्रव्याचं नामकरण 1947 साली ॲस्टेटाईन असं करण्यात आलं. आज 26 ऑक्टोबर 1947 या दिवशी जम्मू काश्मीरचे महाराजा हरिसिंह यांनी त्यांचा प्रांत भारतामध्ये विलीनीकरण करण्यास मंजुरी दिली. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू